नाशिक पश्चिम मतदारसंघात नागरिकांची सुरक्षा व्यवस्था सक्षम आणि चांगली करण्याकरता आमदार निधीतून पूर्ण मतदार संघामध्ये सातपूर व सिडको परिसरात अनेक ठिकाणी 100+ अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आमदार सीमाताई महेश्वरी यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 29 मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व दत्त मंदिर दत्त चौक शाळा परिसर येथे सीसीटीव्ही बसवण्याचा व लोकार्पण करण्याचा समारंभ संपन्न झाला. प्रथमतः येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईची आषाढी एकादशी निमित्त आरती करण्यात आली. स्वप्नील चिंचोरे इलेक्ट्रिकल यांनी तयार करून दिलेले सीसीटीव्ही लोकार्पण समारंभाचे आमदार सीमाताई महेश्वरी, माजी नगरसेविका छाया देवांग, कल्पना चुंबळे, मंडलाध्यक्ष रवी पाटील, अर्चना दिंडोरकर, डीबी राजपूत, दिलीप देवांग, प्रवीण मोरे, रश्मी हिरे बेंडाळे, रोहन कानकाटे, आयरे काका व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी परिसरातील महिलांनी आमदार सीमाताई हिरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार सीमाताई महेश हिरे यांनी पश्चिम मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. त्या लोकार्पणासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्या या प्रभागाच्या नगरसेविका छायाताई देवांग, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या अर्चनाताई गुंडोरकर, या परिसरात असलेले आहेर काका, सर्व माझ्या उपस्थित असलेल्या सगळ्या भगिनी आणि बंधू आणि भगिनींनी खरं तर गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या या परिसरात, म्हणजे आताच आपण बघितलं की काही मुलं गाडीवर टवाळखोरपणा करत इथून गेले आणि आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे या सीसीटीव्हीमध्ये असे फुटेज जे तयार होतात, जर पोलिसांना पण तक्रार केली तर त्यांना ते बघणं हे लगेच मार्ग काढणं सोपं जातं. आणि त्यामुळे आपला परिसर हा सुरक्षित असावा हा सगळ्या आमच्या भगिनींची इच्छा होती. आपण बघितलं असेल घेण नाही शाळेत शाळा जवळ आहे, त्याचबरोबर मार्केट जवळ आहे, या परिसरात मंदिर आहे, कार्यालय आहे आणि त्यामुळे वर्दळीचा हा रस्ता आहे. त्यासाठी इथे सुरक्षितता खूप महत्त्वाची होती. जवळपास 8 सीसीटीव्ही कॅमेरे आपण इथे बसवलेले आहेत. या पूर्ण मतदारसंघात आत्तापर्यंत सातपूर असेल, सिडको असेल, इथे जवळपास 100+ कॅमेरे आपण लावलेले. जे जे महत्त्वाचे चौक आहेत, त्रिमूर्ती चौक असेल, पवननगर असेल, असे महत्त्वाचे चौक आपण सीसीटीव्ही बसवून प्रत्येक ठिकाणी त्याचं ऑपरेशन आपल्या मंदिरांमध्ये दिलेलं. आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपण ज्या आता तक्रारी करत आहात, ते टवाळखोर मुलं असतील किंवा इतर गोष्टी असतील, हे उद्योग निश्चितच आळा बसेल, या गोष्टींना कमी प्रमाणात होतील याची मी आपल्याला खात्री देते. त्याचबरोबर आपण आधी बघितलं असेल की या मंदिराच्या बाजूला जी जागा होती ती सुशोभीकरण करण्यासाठी आपण तिथे पेविंग ब्लॉक लावलेले होते. आणि आजचा दिवस खूप चांगला आहे, आषाढी एकादशी आहे, आपल्या परिसरात अतिशय भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण इथे तयार झालेलं आहे. त्यामुळे असंच वातावरण आपल्याला पुढेसुद्धा चांगलं मिळालं पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या साथ किंवा आपलं पूर्ण सहकार्य यासाठी गरजेचं आहे. मी निश्चितच सगळ्या आमच्या भगिनींना धन्यवाद देते की जे काय असे प्रकार होत असतील तुम्ही निश्चित कळवा, कारण 112 नंबर असतो. आपला नंबर तिथे जात नाही, बऱ्याच जणांना भीती वाटते की मी डायल केल्यानंतर माझा नंबर जाईल की काय. आणि मी शुभेच्छा देते पांडुरंगाच्या कृपेने सगळ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर विथ सिक्युरिटी. रश्मी हिरे यांनी कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. नागरिकांना विनंती करते की आपण या लोकार्पण सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आणि तुम्ही बघत असाल की समोरच स्क्रीन लावलेला आहे, आता आपलं जे मटण मार्केट आहे तिकडे आणि परिसराच्या माजी नगरसेविका छाया देवांग यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. तर आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या लाडके आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी एकादशीच्या निमित्ताने संपन्न होत आहे. त्यानिमित्त सर्व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासूनची ह्या परिसरातील नागरिकांची मागणी होती की हा परिसर सुशोभित करून मिळावा, त्यामुळे याच्या आधी ताईंच्या आमदार निधीतून या
मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचं कामसुद्धा झालेलं आहे आणि जो परिसरामध्ये दवाळखोर मुलांचा जो त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो त्यासाठी सी सी टी व्हीसुद्धा खूप गरजेचे होते. त्याची मागणी नागरिकांनी ताईंकडे केलेली होती आणि त्यांच्या शब्दाला ताईंनी लगेच इथे सी सी टी व्ही मंजूर केले आणि ते बसवण्यात देखील आले. ह्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ज्या रहिवाशांचा हा त्रास आहे, कारण इथे मटन मार्केटसुद्धा जवळच आहे, कुत्र्यांचा त्रास असेल त्याचबरोबर ह्या मुलांचा त्रास असेल, अनेक त्रासांना या लोकांना सहन करावं लागतं आणि जवळच व्ही एन एक शाळा देखील आहे, त्यामुळे शाळेतल्या मुलांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सी सी टी व्ही लागल्यामुळे खूप गोष्टींना आपल्याला मदत होणार आहे. जे काही गुन्हेगार प्रवृत्तीचे मुलं असतील त्यांना पकडण्यासाठी असेल किंवा त्यांच्यावर जो वचक निर्माण व्हावा त्यासाठी सुद्धा याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांच्या वतीने ताई मी तुमचे खूप मनापासून या ठिकाणी आभार मानते. वसंतराव आहेर, पराग शुक्ल, राजू जोशी, रवींद्र विस्पुते, मीनाताई शुक्ल, गौरी जोशी, वनिता काळे, शैला महाजन, सुजाता मोहिते, उज्ज्वलताई निळक, लीला सोनकुळे, सविता प्रभुणे, उमा विस्पुते, शिरसागरजी, शिरसागरताई, रेणुका सोनकुळे, रत्ना खैरनार यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.